नमस्कार मैत्रिणींनो, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक साईजनुसार आपण कटोरी कशी वाढवायची आणि कटोरीला गोल आकार येण्यासाठी आपण काही टिप्स आणि ट्रिक्स पाहणार आहे. त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा. तर या इथे पहा, मी या तीन कटोरी काढून घेतलेल्या आहेत. एक आहे 5 इंचाची, दुसरी आहे 5.5 इंच आणि ही आहे 6 इंचाची. तर आपण 5 इंचाची जी कटोरी आहे ती 30, 32 आणि 34 साईजमध्ये 5 इंच कटोरी वापरतो. आता ही 5.5 इंचाची जी कटोरी आहे ती 36, 38 आणि कधी कधी आपल्याला 40 इंचामध्ये पण ही कटोरी वापरावी लागते. आता ही कटोरी 40, 42 आणि 44 मध्ये ही तुम्ही वापरू शकता, कारण 44 मध्ये कधी कधी आपल्याला 6.5 इंच कटोरी घ्यावी लागते. तर या मापानुसार आपण आज कटोरी कशी वाढवायची हे पाहायचं आहे, म्हणजे तुमचं सर्व कन्फ्युजन दूर होईल किती साईजमध्ये कितीने कटोरी वाढवायची. तर 5 इंचाची जी कटोरी आहे ते या 3 साईजमध्ये आपण वापरतो, तर ही कशी वाढवायची हे पाहूया. तर या इथे पहा, मी एक पेपर घेतलेला आहे आणि आता हा जो पेपर आहे त्यावरती मी ही जी मूळ कटोरी आहे ती ठेवून घेतली. आता ही कटोरी पहा, या इथे वरती 1/2 इंच शिलाई मार्जिन राहिलं पाहिजे. या पद्धतीने आपल्याला ही कटोरी ठेवून घ्यायची आहे. आता ही कटोरी जी आहे ती आहे अशी आपण ड्रॉ करून घेऊया. आता ही कटोरी जी आहे ती मी आहे अशी ड्रॉ करून घेतली. ही 5 इंचाची कटोरी आहे. आता या इथे आपल्याला नेहमी 1/2 इंच वाढवायचं आहे आणि इथे 1/2 इंच वाढवायची आहे. आता ही कटोरी लहान साईजची असल्यामुळे आपण 1/4 इंचाने ही कटोरी वाढवायची आहे. तर इथे पहा, मी इथून या पद्धतीने मी 1/4 इंच घेतलेलं आहे आणि इथून ही मी 1/4 इंच घेतलं. सव्वा इंच घेतल्यानंतर पहा, हे जे काही आपण वाढीव माप काढलेलं आहे त्याचा आपल्याला असा मध्य करायचा आहे. तर या इथे मी पहा असा मध्य केला. मध्य केल्यानंतर खाली ही आपल्याला 1/4 इंचाने कटोरी वाढवायची आहे. तर इथंही मी 1/4 इंच घेतलं. आता हे पार्ट जे आहे ते आपण जोडून घेऊया या पद्धतीने. आता इथे समसमान 4 भाग करायचे आहेत. या पद्धतीने तुम्ही केलं तर कटोरीला परफेक्ट आहे असा गोल आकार येतो. तुम्ही ही ट्रिक वापरू शकता. तर ही पद्धत वापरा, एकदम परफेक्ट आकार येतात. इथे 1/2 इंच घेतलेलं आहे तर इथेही मी 1/2 इंच घेणार आहे. इथे 1/2 इंच, इथे 1 आणि इथे 1/4. तर पहा, 1/2, 1/2 इंच, 1 इंच आणि इथे 1/4 इंच मी घेतलेला आहे. आता हे जे आपण पॉईंट घेतलेले आहेत त्यावरून आकार देऊया. पहा, एकदम परफेक्ट आकार येतात कटोरीला. याने काय होतं, कटोरीचे आकार बिघडत नाहीत किंवा पसरटसुद्धा होत नाहीत. जसा मूळ कटोरीचा आकार आहे त्या पद्धतीनेच इथे कटोरीचा आकार तयार होतो. आता इथे थोडं 1/2 इंच वरती जायचं आणि हा आकार जोडून घ्यायचा. परत इथे 1/2 इंच वरती जायचं आणि हे इथे असं जोडून घ्यायचं. तर पहा, ही आपली कटोरी झाली 30, 32 आणि 34 साईजमध्ये. ही कटोरी आपली अशी वाढवायची आहे. तर या इथे तुम्ही कटोरीचे आकार पहा आणि आपण जी वाढीव कटोरी काढलेली आहे तीही खूप सुंदर अशी दिसत आहे. ही आपली
मूळ कटोरी होती, या इथे पहा. आणि साईटून आपण अशा पद्धतीने कटोरी वाढवलेली आहे, तुम्ही पाहू शकता. तर या पद्धतीने तुम्ही 30, 32 आणि 34 साईजची कटोरी वाढवायची आहे. तर आता आपण नेक्स्ट कटोरी 36-38 साठी कशी वाढवायची हे पाहूया. या इथे मी ही जी कटोरी आहे ती मी आहे अशी ठेवणार आहे आणि ड्रॉ करून घ्यायची आहे. मी जसं सांगते त्या पद्धतीने जर तुम्ही कटोरीला आकार दिलेत तर एकदम परफेक्ट आकार येतात, अजिबात बिघडत नाहीत आणि कटोरी कमी अथवा जास्तही होत नाही. ही या पद्धतीने आपली कटोरी 5.5 इंचाची आहे. आता ही कटोरी आपण 1.5-1.5 इंचाने वाढवायची आहे. दीड आणि परत आपल्याला याचा असा मध्य करायचा आहे. आणि इथेही मी 1.5 इंच घेणार आहे. आता पहा कुकाय पट्टीसाठी इथे 1/2 इंच आणि इथे कटोरी जोडण्यासाठी आपल्याला 1/2 इंच घ्यायचं आहे. आता मगाशी जसं आपण पाहिलं त्याच पद्धतीने इथे ही आकार द्यायचे. असे याचे 4 भाग करायचे. 4 भाग केल्यानंतर इथे 1/2 आहे तर इथेही 1/2 घ्यायचं, इथे 1/2 घ्यायचं, इथे 1 इंच, इथे 1/4 इंच आणि इथे 1.5 इंच आहे. फक्त हे आपल्याला आकार जोडायचा आहे, म्हणजे हे जे पॉईंट आपण काढलेले आहेत ते फक्त अशा प्रकारे आपल्याला जोडत जायचं आहे. तर झाला की नाही कटोरीचा आकार तयार. जशी आपली मूळ कटोरी आहे त्याचप्रमाणे वाढीव कटोरीचा आपला आकार या इथे तयार होतो. या पद्धतीने तुम्ही कटोरी वाढवायची आहे. इथे 1/2 इंच वरती जाऊन आपल्याला या इथे ही कटोरी वाढवायची आहे. आता इथेही मी थोडं वरती जाऊन वाढवलं. आता इथे हे माप आपण 1/2, इथे 1/2, इथे 1 आणि इथे 1/4. त्या छोट्या कटोरीमध्ये इथेही 1/4 होतं आणि इथेही 1/4 होतं. आता ही 5.5 इंचाची कटोरी आहे तर इथे 1/4 इंच आणि इथे 1.5 इंच येणार आहे. आणि तुम्ही या पद्धतीने कटोरी वाढवायची आहे. तर ही आपली कटोरी 36 आणि 38 साईजमध्ये वापरायची आहे. आता पहा आपण याच प्रकारे दुसरी कटोरी वाढवूया. आता ही जी कटोरी आहे 6 इंचाची 38 सुद्धा येऊ शकते. आणि आता ही कटोरी जी आहे ती 6 इंचाची आहे. तर मी या इथे 6.5 इंचाची कटोरी आणि 6 इंचाची कटोरी कशी वाढवायची हे सांगणार आहे. तुम्ही 6 इंचाची कटोरी या पद्धतीने वाढवली तरी चालेल, पण जर मोठ्या साईजमध्ये 6 इंचाची तुम्ही जर कटोरी काढलीत तर ती कशी काढायची, कशी वाढवायची हे पाहायचं आहे. समजा तुम्ही या इथे ही 6.5 इंचाची कटोरी आहे आपली. 6 इंचाची कटोरी तुम्ही याप्रमाणे वाढवली तरी चालेल. जर मोठी साईज असेल तर या पद्धतीने वाढवायची आहे कटोरी. यामध्ये थोडेसे चेंजेस करायचे आहेत, जास्त काही नाहीत, फक्त 1 पॉईंट आपल्याला वाढवायचा आहे. कारण 40 साईजमध्ये कधी कधी 6.5 इंच कटोरी असते, कधी कधी 6 इंच कटोरी असते. त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की ही कटोरी जरा 1 पॉईंटने आपल्याला जास्त वाढवायची आहे. आता इथं नेहमीप्रमाणे 1/2 इंच, इथे 1/2 इंच, म्हणजे तुम्हाला कटोरीला गोल आकार येत नाहीत. तर याप्रमाणे तुम्ही आकार द्या. जशी मूळ कटोरीचा आकार आहे त्या पद्धतीनेच तुमचे आकार तयार होणार आहेत. इथे 1.5 इंच मी घेतलं.
इथेही मी 1.5 घेतलं. पहा आता इथे याचा मध्य करायचा, जे काही वाढीव असेल त्याचं असं टेप दुमडून मध्य करायचं आहे. मध्य केल्यानंतर इथे मात्र आपल्याला 1.25 इंच कटोरी वाढवायची आहे. आता इकडे आपण 1.25 1.25 वाढवली तर कटोरी खूप पसरट होईल या इथे, त्यामुळे पहा आपल्याला या इथे दोन्ही साईडला 1.25 इंचाने कटोरी नाही वाढवायची, 1.5 इंचाने वाढवायची. म्हणजे हा जो आकार आहे तो आकार आपला प्रमाणात राहिला पाहिजे, जास्त पसरला नाही पाहिजे. यासाठी आपल्याला फक्त इथे 1.5 इंच घ्यायचं आहे आणि इथे 1.25 इंच घ्यायचं आहे, जेणेकरून आपली कटोरी एकदम परफेक्ट तयार होईल. तर या पद्धतीने मी इथे तुम्हाला पॉईंट दिले. आता इथे पहा अशा प्रकारे 4 भाग करून घेऊया. जसं मी मगाशी दाखवलं, अर्धा, 1.25, 1.25 इंच आणि हा 1.5 इंच. ही कटोरी आपली जास्त पसरली नाही पाहिजे. जास्त पसरली की कटोरीचे आकार बिघडतात आणि कटोरी जेव्हा आपण टक्स देतो तेव्हा व्यवस्थित दिसत नाही. त्यासाठी पहा या पद्धतीने आपल्याला कटोरी वाढवायची आहे. या पद्धतीने इथे जर तुम्हाला जास्तच अजून जास्त पफ हवा असेल तर तुम्ही या इथे 2 इंचापर्यंत वाढवू शकता, पण त्याच्यापेक्षा जास्त नाही वाढवायचं. 1.25 इंच भरपूर होतं. आता इथे हा पॉइंट वरती थोडा का घ्यायचा तर पहा इथे हे अंतर किती आहे, 5, आणि इथे आपण जेव्हा तिरकं केलेलं आहे तेव्हा 1.25 इंच भरलेलं आहे. इथे पहा 1.25 इंच आलेलं आहे. हे जेवढं अंतर आहे तेवढंच इथेही अंतर राहिलं पाहिजे. यासाठी आपल्याला पहा अशा पद्धतीने मार्किंग करून मग आकार द्यायचे आहेत. मी अंदाजे तुम्हाला दाखवलं तर या पद्धतीने आलेलं आहे. इथेही पहा इथे किती आलेलं आहे, 1.25. तर इथे टोटल इथं हा आपला पॉईंट आहे तर 5.5 इंच आलेलं आहे, तर 1.25 इंचाचा पॉईंट इथे आहे. तर थोडासा आकार असा करून घ्यायचा, म्हणजे जेवढी ही पट्टी आहे तेवढीच ही पट्टी तयार होते आणि पुढचा भाग जो आहे तो जास्त मोठा होत नाही. यासाठी या इथे वरती जाऊन आपल्याला पॉईंट द्यायचे आहेत. आणि इथे पहा आपला जो साईडचा पार्ट असतो, इथे दाखवते 5.5 इंचाच्या कटोरीचा हा पार्ट आहे. तर इथे इथे असं पहा इथे 1.5 इंच आपला आतमध्ये शिलाईसाठी जाणार आहे. आता इथंपर्यंत आलं, इथंपर्यंत आल्यानंतर फक्त आपली 1.25 इंच आपली कटोरी वाढली पाहिजे. त्यासाठी 1.5 ते 1.25 इंच वरती जायचं आहे. तर पहा इथून 1.25 इंच पॉईंट इथे येत आहे इथे. तर अशा प्रकारे इथे आपल्याला हे आकार द्यायचे आहेत. म्हणजे काय होतं, कटोरी परफेक्ट बसते, आपल्याला कटोरी कट करावी लागत नाही. कट केल्यानंतर आपले आकार बिघडतात, तर ते आकार बिघडू नये म्हणून आधीच आपल्याला या पद्धतीने सर्व मोजून परफेक्ट पॉईंट टू पॉईंट आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली कटोरी कुठे कमी अथवा जास्त झाली नाही पाहिजे. तर पहा या पद्धतीने असं मार्किंग करून घ्यायचं आणि याच्या खाली 1.5 इंच फक्त कटोरी आपली एक्स्ट्रा असली पाहिजे. आणि इथे मार्किंग करायचं, इथे हे मोजायचं आणि इथे मार्किंग करायचं आणि मग हे पॉईंट जोडायचे. कटोरीचा आकार एकदम परफेक्ट येतो. तर सर्व साईजमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे या पद्धतीने कटोरी वाढवायची. आता ह्या 3 कटोऱ्या जी मी तुम्हाला वाढवायचं सांगितलं, या कटोऱ्या 30 ते आपल्याला 40, 42, 44 पर्यंत तुम्ही हे फॉर्म्युले वापरू शकता. म्हणजे सर्व साईजची कटोरी कशी वाढवायची हे या व्हिडिओमध्ये झालेलं आहे. जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.